माझ्यावर हेतवार उपकारायचा नाही अजिबात डॉक्टर. अध्यक्ष वॉर्निंग करतोय, अजिबात चालणार नाही. मी इतकं शिस्तीत सांगतोय, असं अजिबात चालणार नाही. विषय आहेत, डिमांड्स आहेत, त्याला पण मुनगंटीवार साहेब सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती. असं आहे की आपण 2 दिवस चर्चा केली, 3-3 तास चर्चा दिली, त्याच्यावरून वेळेचा सुद्धा तिढा सुटलेला नाही. आता कालच्यापैकी जर बघितलं तर शिवसेनेची 29 मिनिटं आणि 59 सेकंद कालच्या वेळेपैकी शिवसेनेची वेळ शिल्लक आहे. इथं राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची वेळ शिल्लक आहे 23 मिनिटं. तुम्ही मध्ये जरा ऐका जरा प्लीज, 23 मिनिटं आणि 10 सेकंद शिल्लक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 28 मिनिटं आणि 10 सेकंद शिल्लक आहेत. भारतीय जनता पार्टीचं 1 सेकंद शिल्लक नाही. आज मग कसं होतं वाटप करायचं ते तुम्ही नेत्यांनी ठरवा ना. हे तुम्ही जरा नेत्यांनी ठरवा आणि मग त्या पद्धतीने चार ठेवू द्या. एक मिनिट, आता माननीय उपमुख्यमंत्री वातावरणी बोलण्याची काय आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझ्यावर हेतवार उपकारायचा नाही अजिबात डॉक्टर. अध्यक्ष महोदय वॉर्निंग करतोय, अध्यक्ष चालणार अजिबात चालणार नाही. मी इतकं शिस्तीत सांगतोय, आज अजिबात चालणार नाही. हे तो अध्यक्ष चालणार नाही, नाही चालणार. अध्यक्ष महोदय अजिबात चालणार नाही. इतका इतका तुम्ही सुद्धा बोलू नका. अध्यक्ष महोदय इतका हेतुआरोप करून चालणार नाही. अध्यक्ष महोदय इतका हेतुआरोप करून चालणार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, वेळेचं नियोजन करा. वेळेचं नियोजन, चर्चा करायची असेल 2:30. विरोधी पक्षातर्फे आशिष शेलार यांनी जे सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं, एक मिनिट, 2:30 तासाची जर चर्चा घ्यायची असेल तर त्याच्यातले 1.5 तास सर्व पक्षाच्या सदस्यांनी घ्यावेत. 1 तासाचं उत्तर दादांचं असेल. ऐका जरा, फक्त त्यामध्ये आपल्या आपल्या पक्षातर्फे जो वेळ दिला होता तो संपला आहे. तरी देखील जे सदस्य राहिले आहेत त्याच्यापैकी आपण त्यांची नावं काढून कमीत कमी लोकांची नावं द्यावीत, जेणेकरून हा कार्यक्रम वेळेबद्ध याच्यात होऊन जाईल.